Hello friends, hope you all are doing well in this phase of lockdown. Okay, so hopefully you have watched my every lecture. Okay, previous सगळे लेक्चर तुम्ही बघितले असतील अशी अपेक्षा करतो आणि स्टडी केला असेल. कालचा लेक्चर वरती सुद्धा रिस्पॉन्स चांगला दिला होता तुम्ही, ठीक आहे. सो क्यूब अँड डायसचा पॉइंट मला वाटतं तुमचा खूप क्लिअर चांगला झालेला असणार आहे आणि यापुढे क्यूब अँड डायसचे तुमचे कुठलेही प्रॉब्लेम सुटता कामा नये. लक्षात घ्या, आपण कालपर्यंत जे बघितलं होतं ते क्यूब अँड डायस पार्ट 3 बघितलं होतं, त्यामध्ये आपण काय काय कव्हर केलं होतं तर ओपन डायसवरचे थोडे ऍडव्हान्स टाइपचे प्रॉब्लेम आपण कव्हर केले होते, ज्यामध्ये शिकलेले कन्सेप्ट आणि थोडा आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग या गोष्टीने आपण एक्झाम्पल सोडवले होते, ठीक आहे. सो तो एक इम्पॉर्टंट पार्ट होता. आता अजून एक इम्पॉर्टंट पार्ट कडे जायचं आहे आज आपल्याला, ते म्हणजे मिरर इमेजेस, ठीक आहे. लक्षात घ्या, वॉटर इमेजेस आणि मिरर इमेजेस ना हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या बी आरच्या आणि नाटा दोन्ही याच्यात. तुमच्याकडे वॉटर इमेज आणि मिरर इमेजचे क्वेश्चन 100% तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळतात. सो अशा वेळी काय की प्रत्येक वेळी ऑब्व्हियसली क्वेश्चन दोन टाइप मध्ये तुम्हाला विचारते. एक तर पहिला नंबर लेटर, याचा एक मिळून एक क्वेश्चन येतो. रँडमली कुठले नंबर आणि लेटर्स एकत्र येतात त्याची मिरर इमेज किंवा वॉटर इमेज तुम्हाला फाइंड करायला सांगितली जाते. आणि सेकंड टाइपचे जे क्वेश्चन येतात ते म्हणजे तुमचे फिगर रिलेटेड मिरर आणि वॉटर इमेजेस येतात, ठीक आहे. एक कुठली तरी ऍब्स्ट्रॅक्ट फिगर दिलेली असेल आणि त्याचे मिरर इमेज किंवा वॉटर इमेज आपल्याला काढायला सांगतात. ओके, सो चला सुरू होऊया आजच्या लेक्चर सोबत मिरर इमेजेस. ओके, भले मी तर मिरर इमेजेस लिहिले पण मी शिकवताना दोन्ही इथे शिकवणार आहे की वॉटर इमेजला कम्पेअर करून मिरर इमेज क्लिअर आउट करून देणार आहे तुमची, कारण काय दोघांमध्ये फारसा फरक नाही आहे. ओके, आता बघा, जेव्हा मी एखादं काही म्हणतो बाबा ए च मला मिरर इमेज काढायची आहे असं मी म्हणतो, तेव्हा मी काय करणार आहे एक व्हर्टिकल मिरर इथे प्लेस करणार आहे, ठीक आहे. एक व्हर्टिकल मिरर इथे मी प्लेस करणार. ओके, हे व्हर्टिकल मिररची सिम्बॉल आहे, ती तुम्हाला पेपरमध्ये बरेच वेळा बघायला मिळेल. आता ह्याचं जे काही इथे मला भेटणार आहे ह्या साईडला जे काही रिफ्लेक्शन म्हणा किंवा ह्याचा रिफ्लेक्ट जो ए होणार आहे इथे तो म्हणजे मला काय असणार आहे मिरर इमेज असणार आहे, ठीक आहे. मिरर इमेज आहे. आता वॉटर इमेज हा एक पूर्णपणे तुम्हाला वेगळा पार्ट करून दिलेला आहे पण फार त्यामध्ये काही कठीण नाही आहे. तिथे आपण काय करतो फक्त एक हॉरिझॉन्टल मिरर प्लेस करतो. लक्षात घ्या, म्हणजे दोन्ही बाजूला आपण थोडक्यात काय आहे की मिररच प्लेस करतो, एका ठिकाणी हॉरिझॉन्टल मिरर एका ठिकाणी व्हर्टिकल मिरर. इथे जे येणार आहेत ते तुमचे मिरर इमेजेस, इथे येणार आहेत ते वॉटर इमेजेस. ओके, सो ही गोष्ट तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, जर मिरर इमेजेसचा पार्ट करायला तर वॉटर इमेजेस तुम्हाला इझिली क्लिअर आउट होऊन जाणार आहे, ठीक आहे. आता यामध्ये बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत, लक्षात ठेवा. आज मी तुम्हाला एबीसीडी शिकवणार आहे. ओके, एबीसीडी 1 to 9 हे नंबर शिकवणार आहे, ठीक आहे. कॉमेडी नाही आहे, आपल्याला तेच बघायचं आहे कारण की प्रत्येकाचे आपल्याला मिरर इमेज काढायचे आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कन्क्लूड पण करायच्या आहेत, ठीक आहे. सो आपण इथे आता सुरू करूया आपली एबीसीडी काढण्यासाठी. चला पुन्हा ज्युनियर आणि सिनियर क्लास मध्ये गेल्यासारखं फील होणार आहे. सो काही हरकत नाही, ठीक आहे. ए, आता लक्षात घ्या, ए ची आता मिरर इमेज काढताना किंवा कुठल्याही गोष्टीची मिरर इमेज काढताना काय करायचं, एंड टू एंड पॉइंट. ओके, एंड टू एंड पॉइंट ने आपण हे जस्टिफाय करणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मी हा पॉइंट आहे ना हा एक्स्ट्रीम पॉइंट आहे, इथे कुठे पॉइंट आहे का कुठला दुसरा नाहीये, तो एक्स्ट्रीम पॉइंट मी इथे पहिला प्लॉट करणार, ठीक आहे. पहिला हा पॉइंट प्लॉट करणार, त्यानंतर मला कुठला पॉइंट एक्स्ट्रीम दिसतोय तर हा एक पकडू शकतो किंवा हा, म्हणजे मेजरली हा पॉइंट मी प्लॉट करणार आणि फायनली हा इथे पॉइंट प्लॉट होणार. म्हणजे बघा, तुम्हाला इथे आपण डिफरंट शेप्स जरी काढले ना तरी काही हरकत नाही, तुम्हाला तेवढंच क्लिअर होतंय. एक्स्ट्रीम पॉइंट जे आहेत ते आपण प्लॉट करण्याचा प्रयत्न करतो. पहिला फर्स्ट पॉइंट मला जो दिसतोय म्हणजे अगदी मिररला जो लागून पॉइंट आहे तो पॉइंट मी पहिला इथे प्लॉट करणार, त्यानंतर सेकंड पॉइंट कुठला आहे तो आणि मग थर्ड पॉइंट, म्हणजे तुम्हाला तुमची इमेज मिळून जाईल. ओके, खूप इझी आहे. आता ऑब्व्हियसली तुम्ही म्हणाल ए ची इमेज तर आहे तशी दिसणार आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ए ची इमेज आहे तशीच दिसणार आहे, ठीक आहे, कारण काय सिमेट्रिकल फिगर आहे, सिमेट्रिकल फिगर आहे. सिमेट्रिकल फिगर साठी आपल्याला काय आहे की बरेचसे असे अल्फाबेट्स आहेत जे आपल्याला आहेत तसेच मिरर इमेज मध्ये दिसणार आहेत आणि हेच कन्क्लुजन आपल्याला थोडं डिराईव्ह करायचं आहे जेणेकरून आपल्याला ऑप्शन एलिमिनेशन मध्ये खूप सारी मदत होणार आहे, ठीक आहे. सो ए झालं, बी, आता बघा बी मध्ये एक्स्ट्रीम पॉइंट कुठला तुम्हाला भेटणार आहे. बी मध्ये फर्स्ट ऑफ ऑल ही गोष्ट जी आहे ही थ्री जी दिलेली आहे ती तुम्हाला पहिली दिसेल आणि लास्ट जी दिसणार आहे ती या साईडची ही एक वर्टिकल लाईन, ठीक आहे. सो या पद्धतीने तुमचा बी दिसणार आहे. चला नेक्स्ट बघूया सी, ठीक आहे.
आता सी मध्ये तुम्हाला कुठले पॉइंट्स दिसणार आहेत, पहिली गोष्ट म्हणजे हे दोन एंड पॉइंट्स दिसतील, सो ऑब्वियसली त्या पद्धतीने ही इमेज येणार आहे. बघा इझी आहे, फार कठीण नाही आहे. आपण सर्व काढून घेणार आहे, अल्फाबेट सगळे इथे करणार आहे, कारण आपल्याला त्याच्यावर खूप सारे कन्क्लुजन डिराइव करायचे. ठीक आहे, आता सिमिलर टू बी, डी ची सुद्धा वर्टिकल लाईन जी आहे ती लास्ट राहणार आणि मग हा जो कर्व आहे तो दिसेल. बरोबर आहे. ई, आता ई मध्ये सुद्धा खूप फरक आहे. बरेच मुलं काढताना हे जे दोन आहेत लाईन्स त्या एक्सटेंड करतात आणि मिडल लाईन जी आहे ती थोडीशी शॉर्ट ठेवतात, तर त्या पद्धतीने तुमची इथे इमेज आली पाहिजे. ऑब्व्हियसली व्हर्टिकल इमेज इथे आणि त्या सगळ्या गोष्टी इथे. ओके, सो ई. आता एफ, एफ ची रेषा आहे पुन्हा दोन एक्स्ट्रीम पॉइंट्स, पुन्हा दोन एक्स्ट्रीम पॉइंट्स आपले असे दिसणार आहे. आता बघा तुम्हाला याच्यावर एक बेसिक आयडिया तर नक्की कळली असेल की नक्की आपण करतोय का. ठीक आहे, सो थोडंसे बाकीचे उरलेले एलिमेंट्स थोडेसे आपण फास्ट लिहून घेऊया. हा, आता जी एक इंटरेस्टिंग आहे, कारण काय आहे जी मध्ये ना थोडस असं, आता हा अगदीच परफेक्ट जी असं आपण म्हणू शकतो अल्फाबेट मध्ये. आपण काढताना जी कसा काढतोय आपल्याला माहिती आहे. आता इथे ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, थोडस विचार करून काढला. मी पहिले ही व्हर्टिकल लाईन काढली, एक हॉरिझॉन्टल आहे ती काढली आणि मग हा इथून मी कर्व काढला. तशा जी ची इमेज थोडीशी बाकीच्यापेक्षा डिफिकल्ट वाटू शकते, काही हरकत नाही आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉइंट आहे एच. सगळ्यात सोपं एच ला तर काय होणार आहे, एच ला तुमची आहे तशी इमेज कॉपी डाऊन होणार आहे कारण पूर्णपणे सिमेट्रिकल फिगर आहे. ओके, आता बघा ह्याच्यामधून तुम्हाला कळत असेल आय सुद्धा आहे तसाच कॅरी फॉरवर्ड होणार आहे, सिमेट्रिक आहे कम्प्लिटली. तो मिरर इमेज घ्या नाही तर त्याची वॉटर इमेज घ्या, तो जसा तसा येणार आहे. बरेचसे एलिमेंट्स असे येतात की मिरर आणि वॉटर इमेज दोन्ही याला ना सिमिलर येतात, दोन्ही याला हे खूप सिमिलर येतात. ते जर आपण सॉर्ट आउट करू शकलो तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व व्हायला खूप म्हणजे खूप सोपं पडणार आहे. ठीक आहे, जे चला तुम्ही तुमच्या बुक मध्ये सुद्धा हे सगळे इमेजेस काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता बघा जे या पद्धतीने येणार आहे मिरर इमेजला, K, L, M, N, O, O थोडा लास्ट कंजेस्टेड असेल तरी पण काय ओला फार फरक पडत नाही म्हणून काढलेला आहे. आता K ला सुद्धा काय होणार आहे, हे व्हर्टिकल लाईन्स असे आणि हे त्या पद्धतीने. ठीक आहे, L ऑब्व्हियसली ही व्हर्टिकल लाईन आणि असं M, M आता काय आहे वॉटर इमेजला M काय होऊन जाणार आहे हे लक्षात घ्या. हे पण गमतीचे आहे, एम ला मिरर इमेज अशा जशी असते वॉटर इमेजला डब्ल्यू होऊन जाईल. ठीक आहे, एन. आता एन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, बघा एन खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे कारण काय आहे बरेच वेळा कन्फ्युजन होतो. सो बघा काढतानाच काय करायचं, पहिली ही लाईन मग ही वर्टिकल लाईन जी ह्या दिशेला आहे ना त्या दिशेला जाणार आहे वरती. सो एन मध्ये बरेच वेळा मुलांचं कन्फ्युजन होतं समजू शकतो मी. ओके झाले, बघा याच्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी मला वाटत नाही, वाटत असणार आहे. खूप सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतोय. अल्फाबेटिकल ऑर्डर समजली तर नंबर्स पण समजले पाहिजेत, कारण की तुम्हाला क्वेश्चन अल्फाबेट प्लस नंबर असे मिक्स करून रँडमली कुठलाही वर्ड येतो मीनिंग और मीनिंगलेस वर्ड असं काही फरक पडत नाही. मिरर इमेज वॉटर इमेजला तो वर्ड महत्वाचा आहे किंवा तो करेक्ट आहे असं काही नाही आहे. रँडमली तुमचे वर्ड्स आणि नंबर्स मिक्स करून तुम्हाला हे सगळं बघायला मिळतं. ओके चला पुढे जाऊया. पी क्यू, आता क्यू जरा अगदी एवढा कलर वसर नको, जसा अल्फाबेटिकल आहे तसाच दाखवूया. आर, एस, एस इंटरेस्टिंग आहे. ओके चला या सगळ्याच्या मी मिरर इमेजेस आपण काढून घेऊया. आता पी ची ऑब्व्हियसली पुन्हा वर्टिकल लाईन इथे आणि हे असं क्यू. क्यू तर ओच आहे ऑब्व्हियसली, क्यू तुमचा ओच दिसणार आहे तुम्हाला. बरोबर आहे, पण पण जे बघताना काय असणार आहे तुमचं हे या दिशेला येणार आहे. बरोबर आहे, हे या दिशेला येणार आहे, जसं ही लाईन आहे तशी या दिशेला येणार आहे. आर, आर आर काढताना कसं एकदा तुमचा हात बसला या सगळ्या गोष्टींवरती की तुम्ही इझिली या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करू शकता. बघा ओके, आता एस. ओके हा थोडा टू सारखा दिसणार आहे, टू सारखा थोडा सिमेट्रिकल अजून म्हणजे प्रॉपर शेप दिला तर तो आहे तसा व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, टी, टी ला तर काही प्रॉब्लेम नाही आहे असं तसं येणार आहे. यू, यू ला काही वाटेल नाही.
वी ला सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. डब्ल्यू डब्ल्यू ला काय वॉटर इमेज ला प्रॉब्लेम आहे, इकडे तर काही नाही. एक्स ला पण काहीच प्रॉब्लेम नाही. बघा बरेचसे आहेत तसे आले, बरेचसे इथे शेवट शेवटला तर सगळे अल्फाबेट आहेत तसे आले. आता राहिले फक्त वाय आणि झेड. झी म्हणा आणि झेड म्हणा, जे काय तुम्ही म्हणता, अगदी मॉडर्न मुलं झी म्हणतात, आम्ही झेड म्हणतो, ठीक आहे. सो या गोष्टी समजून घ्या. वाय तर ऑब्विसली नो प्रॉब्लेम ऍट ऑल, झेड या पद्धतीने तुमचा येणार आहे, ठीक आहे. आता थोडस प्रॉपरली ह्या गोष्टी समजून घ्या प्रॉपरली. तोपर्यंत आपण हायलाइट आणि थोडस याला काय करूया, की जे जे सिमिलर आहेत, जे जे सिमिलर वर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये काही बदल झालेले नाही असे वर्ड्स पहिला सॉर्ट आउट करून घेऊया. एकदा प्रॉपरली सर्व मिरर इमेजेस बघून घ्या. अल्फाबेटचे मिरर इमेजेस कळले तर नंबरचे इमेज कळणं फार काही कठीण नाहीये, इझी आहे एकदम. बघा तुम्हाला कुठे डिफिकल्टी वाटत असेल तर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून सुद्धा इझिली हे काढू शकता. एकदा जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले तर हे तुम्ही इझिली परत परत कितीही काही नंबर्स आले किंवा वर्ड्स आले तरी तुम्ही इझिली हे सॉर्ट आउट करून घेऊ शकता. आता बघा चेंजेस न झालेले कुठले आहेत. आपण तिथे एक स्टार मार्क करूया छोटासा, ओके. एक छोटा स्टार मार्क करून घेऊया जिथे काहीही बदल हे सुद्धा पहिली गोष्ट आपण बघून घ्यायची. आता बघा ए जसा तसा आहे, ए मध्ये काही बदल झालाय का? अजिबात नाही. आहे तसा आहे, त्याची मिरर इमेज घ्या, काही प्रॉब्लेम नाही. सध्याला फक्त मिरर इमेज वरती कॉन्सन्ट्रेट करूया. वॉटर इमेजेस ने त्या गोष्टी थोड्याशा बदलणार आहे, पण सध्या फक्त मिरर इमेज बघूया. बघा ए आहे तसा आहे, एच आय तीन हे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे टोटल इलेव्हन इलेव्हन अल्फाबेट अनचेंज आहे किंवा नॉट चेंज, ओके. ते कुठले आहेत ते बघूया. ए त्यानंतर एच आय एम ओ त्यानंतर टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय. सो हे अल्फाबेट्स तिथे आपले मिरर इमेजेसला चेंज झालेले नाहीत, लक्षात ठेवा. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, हे तर आपण म्हणतात ना की प्रॉपर आपण अल्फाबेट्स कॅपिटल लेटर्स मध्ये पाहिजे, स्मॉल चल आहे कॅपिटल मध्ये स्मॉल अल्फाबेट्स आहे, तर हो बरोबर आहे. स्मॉल अल्फाबेट्स मध्ये सुद्धा तुम्हाला मिरर इमेज फाइंड करायला लागते आणि अशा वेळी काही अल्फाबेट्स मध्ये नक्की तुम्हाला थोडी कलाकुसर करावी लागणार आहे. विचार करा जेव्हा ए काढा तेव्हा तो हा ए स्मॉल अल्फाबेट मध्ये किती बदल करू शकतो, ओके. हा ए स्मॉल अल्फाबेट मध्ये खूप बदल होऊ शकतो. कसे छोट्या गोष्टी आहेत ते तसेच राहणार, जसे की ओ तसाच राहील, ठीक आहे. एम मध्ये सुद्धा बदल होणार, कारण कसं आहे एम आपण काढताना थोडासा एक कर्व देऊन काढतो, लक्षात घ्या. ह्या पद्धतीने आपण काढतो, सो हा बदल होणार. तो जो वरचा हा कर्व आलाय तो त्या साईडने जाणार आहे, सो एक्झॅक्ट सेम कॉपी भेटणार नाहीये ना आपल्याला एन ची भेटणार आहे. आय मी म्हणू शकतो मिळेल स्मॉल मध्ये जसा तसा मिळेल. त्यानंतर सी चा प्रॉब्लेम नाहीये इथे. एच एच सुद्धा एक्झॅक्टली आहे तसा भेटणार नाहीये आपल्याला. आय एक्झॅक्टली आहे तसा मिळेल. आय जर असा घेतला आणि मिरर इमेज घेतली तर आहे तसा तो मिळणार आहे. एल एम एन ओ ओ आहे तसा मिळेल. स्मॉल करा कॅपिटल करा आई फरक पडत नाहीये. पी क्यू आर एस टी टी पण नाही भेटणार. यू यू ला पण आपण कर्व देतो त्यामुळे एक्झॅक्टली तर तो जसा तसा भेटणार नाही, कारण की तो भेटताना तुम्हाला असा काहीतरी भेटणार आहे यू आणि हा असा. सो सेम तर दिसत नाहीये, बरोबर आहे. वी वी हा वी तुम्हाला कॅपिटल काढा स्मॉल काढा तो तुम्हाला तसा दिसणार आहे. डब्ल्यू आता ते काढण्यावरती तुमच्या बरीच, जर आपण अगदी सिम्पल याच्यात डब्ल्यू काढला तर तो सुद्धा आहे तसाच दिसणार आहे. एक्स एक्स तर आपण आता कसा काढताय त्याच्यावरती आहे, काही प्रॉब्लेम नाही असा काढत काही हरकत नाही. वाय वाय मध्ये सुद्धा आपल्याला सिमिलॅरिटी नाही भेटणार ना झेड मध्ये. म्हणजे जर आपण ऑब्झर्व केलं तर कॅपिटल फॉर्मॅटमध्ये आपल्याला अकरा अल्फाबेट्स अनचेंज आहेत, तर इथे एक दोन तीन चार आणि पाच, फक्त पाच अल्फाबेट्स आपल्याला अनचेंज राहतात, बाकी प्रत्येक अल्फाबेट हा बदलणार आहे. सो जर ब्लॉक लेटर्सचे तुम्हाला म्हणजेच कॅपिटल लेटर्सचे जर तुम्हाला अल्फा मिरर इमेजेस समजत असेल अल्फाबेट्सचे, तर स्मॉल लेटर्सचे तुम्ही स्वतः काढायचे आहे, ठीक आहे. सो तुमची असाइनमेंट काय असणार आहे की स्मॉल लेटरचे मिरर इमेजेस काढायचे आणि मला त्याचे स्नॅप पाठवायचे आहेत. तुम्ही लक्षात घ्या, स्नॅप कंपल्सरी आलेच पाहिजे तुम्हाला, ओके. सो ही पहिली गोष्ट, सो फुली ही समजली असेल. आता थोडस काय करूया नंबर्स मध्ये बघूया, कसे नंबर्स मध्ये काय फरक पडतो. वन टू नाईन नंबर्स आले की आपण कुठलाही क्वेश्चन इझिली आपण सोडवू शकतो, सो ते बघणं पण गरजेचं आहे. चला बघूया आपण चेक करूया. पण त्याआधी
तुम्ही हे प्रॉपरली व्हिडिओ जरा पॉज करा, मी फ्रेमच्या बाहेर जातो म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट पण प्रॉपर घेता येईल आणि तो स्क्रीनशॉट जरी प्रिंट ठेवला तरी हरकत नाहीये. ओके, सो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, मी फ्रेमच्या बाहेर आहे, तुम्ही बोर्डचा स्क्रीनशॉट घ्या प्रॉपर आणि त्याची प्रिंट काढा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सो होपफुली व्हिडिओ पॉज करून त्या स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल आणि हरकत नाही, आता रद्द करूया आणि नंबर्स कडे जाऊया आपण. ठीक आहे, थोडं आपण नंबर्स कडे बघूया. नंबर्स मध्ये आता आपल्याला फार काय बघायचं नाही आहे, आपल्याला 1 टू 9 च बघायचे आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला ह्या कन्सेप्ट नंतर इझीच वाटणार आहे. फक्त काढण्याची पद्धत लक्षात घ्या, अल्फाबेटिकल ऑर्डर तर बरेच स्टाईल फॉन्ट मध्ये कॅलिग्राफी गोष्ट तुम्हाला माहिती असेल, ह्या गोष्टीमध्ये बघायला मिळते. मग क्वेश्चन जसं असेल त्या पद्धतीनेच आपल्याला मिरर इमेज वगैरे आपल्याला त्याची फाइंड करावी लागणार आहे. ठीक आहे, चला नंबर्स घेऊया. आता जरा प्रॉपर काढूया, वन म्हणजे आपला असा वन काढून मोकळे नको होऊया त्याला काही अर्थच नाही राहणार आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ठीक आहे, जरा असं स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आपण थोडेसे नंबर्स बघतोय. आपले नॉर्मली जे आपण काढतो स्कूलमध्ये नोटबुकमध्ये, जे मलाही कळत नाही तुम्हालाही कळत नाही, त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन नाही सोडवायचे. आपल्याला जे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये विचारले जाणार आहे त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन सोडवायचे. ठीक आहे, आता जेव्हा वन साठी मी काढणार आहे, सगळ्यात सिम्पल मी काय करणार, पहिलं तर ही जी गोष्ट आहे ती करून घेणार, म्हणजे काय वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन आहे ती क्लिअर आउट करून घेणार. टू साठी आता ठीक आहे, जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही इझिली टू काढू शकता, थोडासा सिमेट्रिकल तुम्ही व्यवस्थित समजून घ्या ही गोष्ट, ही अशी लावून अशी लावून अशी आहे. ठीक आहे, या सिमेट्रीनी तुम्ही फॉलो करू शकता. थ्री, ओके, आता फोर, फोर साठी एक लक्षात घ्या, आता ही लाईन ठीक आहे इथून इथे आणि हे असं, या पद्धतीने तुम्ही फॉलो आउट करू शकता. आता फाय खूप इंटरेस्टिंग आहे, फाय तुम्हाला एस च्या पद्धतीने दिसतोय, सो व्हर्टिकल लाईन पहिला हे आणि मग ह्या गोष्टी. ओके, आपण टर्म म्हणू शकतो मराठी त्यानंतर सिक्स, सिक्सची मिरर इमेज काय आहे मला तुम्ही सांगायचंय. बघा तुम्ही स्वतः प्रयत्न करायचा आहे सिक्सची मिरर इमेज नक्की कशी होऊ शकते, कारण इंटरेस्टिंग आहे. काय आहे इंटरेस्टिंग आहे, हा एक्स्ट्रीम पॉइंट आहे आणि हे असं येणार आहे. ठीक आहे, थोडासा थोडा नाही खूपच चांगला वापर होतो, पण नाईन मध्ये असं उलट होत नाही, सिक्स होत नाही नाईनचा, तो फार मोठा आपला गैरसमज आहे जो आपण इथे दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडासा आपण त्याला सिम्पल ठेवूया. ठीक आहे, सेवन मध्ये तर इझी आहे, तुम्ही या पद्धतीने घ्या असं. आता थोडस अजून व्यवस्थित काढून घेऊया. ठीक आहे, ओके, त्या पद्धतीने एट, एट इज अनचेंज, एकच आहे आपल्याकडे नंबर जो बदलत नाही आणि आपल्याला त्रास देत नाही, नाईन. ओके, बघा नाईनचा काही सिक्स नाही झाला, सिक्स आहे ते आपल्याला नाईन काय फार बघायला भेटत नाही, त्यामुळे ना ते थोडस डोक्यातून कन्फ्युजन काढून राहिला ते लहान मुलांचे खेळ, ते हा सिक्स आणि हा त्याचं उलट झाले ना, तो नाही मिरर इमेज बघतो वॉटर इमेज बघत नाही आपण. ठीक आहे, सो हे झाले नंबर्स आणि आपण अल्फाबेट्स बघितले आहेत. सो फ्री ह्या गोष्टी तुम्हाला इझिली क्लिअर आउट झालेल्या असतील लक्षात घ्या, ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे, म्हणजे आपण वॉटर इमेजेस कडे हळूहळू बोलू शकतो. ओके, सो एकदा प्रॉपरली बघून घ्या, आता आपण वॉटर इमेजेस कडे जाऊया. ठीक आहे, चला मिरर इमेजचा पार्ट नक्की क्लिअर झालेला असेल. ओके, तसंच इंटरेस्टिंग पार्ट आहे तो वॉटर इमेजेसचा, लक्षात घ्या जर मिरर इमेजेस तुमचे प्रॉपर क्लिअर झालेले असतील तर वॉटर इमेज सुद्धा इझिली क्लिअर आउट होणार आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की आपण एखाद्याची जेव्हा मिरर इमेज घेतो तेव्हा या साईडला रिफ्लेक्शन आणि वॉटर इमेज जेव्हा घेणार आहे तेव्हा बॉटम साईडला घेणार आहे. सो फ्लिप होताना थोडक्यात म्हणजे ती वरची गोष्ट जी आहे, फॉर एक्झाम्पल हा जर आपण मार्कर बघितला हा असा ठेवला मी आणि वॉटर इमेज काढला नाही, तर हा जो एंड पॉइंट आहे ना तो तसा तसा राहून हा फ्लिप झाला पाहिजे. लक्षात घ्या, पुन्हा बघा की हा असा मार्कर असेल तर हा जो एंड पॉइंट आहे हा एंड पॉइंट तुमचा तसाच तिथेच राहून हा फक्त इथून असा फ्लिप होतो. सो याला वॉटर इमेज आपण म्हणू शकतो. मिरर इमेजेस तर ओके ठीक आहे, हरकत नाही, वॉटर इमेजेस काही गमती होतात, काही गमती जमती आपल्याला बघायला मिळतात, म्णजे एमचा डब्ल्यू होणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डब्ल्यूचा एम होणं, हे सगळं आपल्याला वॉटर इमेजेस मध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, सो चला पुन्हा एबीसीडी शिकूया. ओके, आता ए मी इथे लिहून घेतो, जी इंटरेस्टिंग आहे याच्यात सुद्धा. ओके, सो ऑब्विसली थोडस मी या पद्धतीने दाखवणार आहे. ओके, हे समजून घ्या तुम्ही, इथे मिरर समजा वॉटर समजा
आपण थोडंसं एक रिफ्लेक्शन पार्ट दिसावं म्हणून आपण ह्या गोष्टी काढतोय. तुम्ही सुद्धा ना बुकमध्ये सायमल्टेनियसली सुरू करू शकता वॉटर इमेजेस ड्रॉ करायला, काही कठीण नाही आहे. इझिली तुम्ही सुरू करा आणि कम्प्लीट करून घ्या. मी इथे बोर्डवर दाखवतोय, फायनली तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे. सो आयपर्यंत आपण घेतलेला आहे. आता कसं करायचं, मी काय सांगितलं होतं, फ्लिप करायचं वॉटर इमेजला. एक्स्ट्रीम पॉईंट जे आहेत ते इथे जाणार आहेत, म्हणजे हे जे दोन पॉईंट आहेत हे तुमच्या इथे येतील आणि हा जो पॉईंट आहे तो इथे येणार आहे. ठीक आहे, बघा एक्स्ट्रीम जे पॉईंट आहेत दोन ते इथे आणि जो हा पॉईंट आहे तो तुमचा फ्लिप होऊन खाली येणार आहे. सो ऑब्विसली या पद्धतीने हा बनेल ए, बरोबर आहे. आता बी, बी जेव्हा बनणार आहे लक्षात घ्या, इंटरेस्टिंग आहे. जर तुमचं बी कम्प्लिटली सिमेट्रिकल आहे, म्हणजे जे दोन असे आपण इथे कर्व काढलेले आहेत तेच जर दोन्हीच्या दोन्ही सिमिलर आहेत तर बी आहे तसंच दिसणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आहे तसंच प्रॉपरली तो दिसणार आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. आता हे कर्व आहे वगैरे सोडून द्या, पण जर जसा तसा असेल तो आहे तसाच फ्लिप होणार आहे. सिमिलरली सी सुद्धा आहे तसाच आपल्याला फ्लिप होऊन दिसणार आहे. बघा वॉटर इमेज मध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत सिमिलर राहतात. इव्हन डी, डी सुद्धा जर प्रॉपर डी असेल तर तो तशा तसाच दिसणार आहे आपल्याला इथे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही आहे. इव्हन ई, ई सुद्धा फ्लिप झाला ना तरी फरक पडत नाही, कारण तो आहे तसाच आपल्याला इथे बघायला मिळेल. आता चेंज कुठे होणार आहे, एफ मध्ये. बघा ही लाईन आणि मग हे दोन आपल्याला इथे व्हर्टिकल लाईन काढायला लागतील. आता जी खूप इंटरेस्टिंग आहे, जी खूप इंटरेस्टिंग आहे, कारण लक्षात घ्या आता हा असा काहीतरी येणार आहे. ओके, हे या पद्धतीने हा दिसणार आहे आपल्याला. ओके, जी इंटरेस्टिंग होता. एच ऑब्व्हियसली आहे तसंच दिसणार आहे, मिरर इमेज आहे, वॉटर इमेज आहे, काही फरक पडत नाही. एच आहे तसा, इव्हन आय सुद्धा आहे तसाच आपल्याला तो दिसणार आहे. म्हणजे बघा बरेचशा गोष्टी आहेत ना त्यात थोडा फरक ते सिमिलर आहेत, असं नाही की मिरर इमेज सारखी प्रत्येक गोष्ट काहीतरी वेगळी आहे तसे दिसत. बी सी डी ई एच आय, म्हणजे आय पर्यंत जाऊन आपल्याला किती सिमिलॅरिटी बघायला मिळाल्या बघा. ओके, चला पुढचे घ्या. त्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम मध्ये पण बघायला मिळणार की जे मी आता स्ट्रक्चर काढतोय हे रिफ्लेक्शन साठीचं आहे, मिरर साठीचं आहे. हे तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टी जे बघायला मिळेल आणि ज्या पोझिशनला ते आहे. फॉर एक्झाम्पल आता जे मी हे हॉरिझॉन्टल काढतोय, हॉरिझॉन्टल पोझिशनला जर एखाद्या प्रश्नासमोर तुम्हाला असं चिन्ह दिसलं की तुम्ही काय करायचंय, त्याची वॉटर इमेज घ्यायची आहे, आणि जर एखाद्या क्वेश्चन समोर व्हर्टिकल हे चिन्ह असेल किंवा सिम्बॉल असेल तर त्याची मिरर इमेज घ्यायची आहे. ओके, सो चला त्याची पण सुरुवात करूया आपण घ्यायला. आता जे, जे कसं येणार आहे बघा, इव्हेंच्युअली हा असा असा कुठेतरी टर्न आउट होईल. ठीक आहे, हा जे, कारण तुम्हाला ही एक्स्ट्रीम पॉइंट जसे तसे कॉपी डाऊन झाले पाहिजे. के, के सुद्धा कसं आहे की जर फिगर आहे तशी सिमेट्रिकल असेल तर तो के, के सारखंच तुम्हाला क्लिअर आउट दिसणार आहे, त्याच्यामध्ये काय फार फरक पडणार नाहीये. एल, एल मध्ये ऑब्व्हियसली ही लाईन इथे आणि त्या पद्धतीने तुम्हाला दिसेल. एम, इंटरेस्टिंग म्हटलं तर एम चा तुम्हाला डब्ल्यू होताना इथे दिसू शकतो. एन, एन दोन्ही साईडला मागे सुद्धा आपण करताना कसं केलं होतं की एन थोडासा आपल्याला प्रॉब्लेम देतो, सिमिलरली इथे सुद्धा तो असाच जाणार आहे उलटा. ओके, सिमिलरली इथे सुद्धा तो उलटा जाणार आहे, एन एन सारखा दिसणार नाही आहे. ओके, ओ, ओ आहे कसा, ऑब्व्हियसली ओ आहे कसा आपल्याला इथे दिसणार आहे. त्यानंतर असणार आहे पी, पी कसा दिसणार आहे. ओके, त्या पद्धतीने तो थोडक्यात स्मॉल बी म्हणू शकता, तो स्मॉल बी टाईप दिसणार आहे. आता क्यू, ओके, क्यू या पद्धतीने तुम्हाला दिसेल. आर, आर ची इमेज आता काढताना थोडस व्यवस्थित काढा, कारण कसं आहे की हा जो बल्ब आहे तो बॉटम कडे जाऊन मग इकडे जाणार. सो काही आहे वॉटर इमेजेस जिथे तुम्हाला फार जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, कारण कसं आहे थोडेसे सिमेट्री वगैरे त्याची फारच वेगळी आहे, सिमेट्री वगैरे त्याची फार वेगळी आहे. ओके, ठीक आहे. सो हे उरलेले आहे नंबर्स किंवा अल्फाबेट्स म्हणा आपल्याकडे उरले, त्यात बघूया एस चे कसे येणार आहे.
या पद्धतीने जाणार आहे बघा याच्यावरती तो टू झाला टू झाला असं म्हणायला आपल्याला हरकत नाही टी ऑब्विसली टी सोपा आहे काय प्रॉब्लेम यू यू उलटा यू यू टर्न बरोबर आहे व्ही व्ही चा पूर्ण उलटा होणार आहे डब्ल्यू चा जर इथे एम होऊन जाईल एक्स चा एक्स वाय आता झेड झेड पुन्हा जसं मिरर इमेजला आपण उलटा इथून काढायचो त्याच पद्धतीने असा इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे ठीक आहे सो हे झाले तुमचे अल्फाबेटिकल सगळ्या गोष्टी ज्या मिरर इमेजेस मध्ये आपण चेकआउट करू शकतो बघा आता इथे सुद्धा आपण टेस्ट फाइंड आउट करायचा ना इथे सुद्धा प्रयत्न करू आपण मार्क करायला किती सिमिलर आहेत आणि किती याच्यात फरक पडला हे आपण पहिला समजून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे चला बी एज इट इज सी डी ई एच आय ए इथे ओ हे बदललं के के साधारण तसाच राहतो ई नाही यू नाही डब्ल्यू एक्स ओके हे एवढ्याच गोष्टी आहेत तिथे आता बघूया काउंट करूया फोर सिक्स सेवन एट नाईन ओके सो नाईन नाईन आर अनचेंज ओके अनचेंज नाईन आहे बाकी सर्व चेंज झाले तिथे इलेव्हन होते म्हणजे इथे चेंज होण्याचं प्रमाण थोडस कमी आहे बघा त्या सिरीज मध्ये जे शेवटचे अल्फाबेट होते ना तिथे मॅक्सिमम आपल्याला सिमिलॅरिटी मिळाली होती आणि इथे आपल्याला जे स्टार्टिंगचे अल्फाबेट्स आहेत तिथे मॅक्सिमम सिमिलॅरिटी बघायला मिळते ह्या गोष्टीवरूनच तुम्हाला कळलं पाहिजे की एक्झॅक्टली अपोजिट आहे त्या गोष्टी मिरर इमेज आणि वॉटर इमेजेस ठीक आहे बघा मिरर इमेजेस आपण एम आता वॉटर इमेजेस डब्ल्यू पूर्ण उलटे याच्यावर सुद्धा तुम्हाला कळेल इझिली ठीक आहे सो हे तर लिहून घेऊन आपण कुठले कुठले आपल्याला सिमिलर मिळाले बी त्यानंतर सी डी ई एच आय के ओ एक्स आणि थ्री 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 ठीक आहे सो हे आपल्याला एवढे इथे सिमिलर मिळालेलं आहे आता सिमिलरली तुम्ही या गोष्टीमध्ये नंबर्स वगैरे ट्राय करू शकता नंबर्स तुम्ही वॉटर इमेज नंबरचे घेण्याचा प्रयत्न करा काही हरकत नाही इझी आहे खूप इझी आहे ओके सो प्रॉपरली एकदा बघून घ्या त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर मी फ्रेमच्या बाहेर जातो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता ठीक आहे सो होपफुली स्क्रीनच्या बाहेर आहे मी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या काही प्रॉब्लेम नाही आपल्याला आणि त्याची प्रिंट आउट तुम्ही घेऊ शकता इव्हेंचुअली ठीक आहे सो पॉज करून स्क्रीनशॉट घेतला असाल असं वाटतं कारण कसं लक्षात घ्या प्रॉपर तुमच्याकडे केसेस जर वहीत लिहायला कंटाळा आला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन प्रिंट काढा पण काही करून नोट्स मेंटेन करा एवढंच माझं म्हणणं आहे कारण ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा शिकवल्या जाणार नाहीयेत आपल्याला ठीक आहे सो प्रॉपरली बघून घ्या समजलं असेल वॉटर इमेज मिरर इमेजेस तर पुढे जाऊया ओके सो होपफुली तुम्हाला मिरर इमेज आणि वॉटर इमेजेस क्लिअर झाले असेल ठीक आहे तुमच्या आजच्या असाइनमेंट मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मिरर इमेजेस मध्ये स्मॉल लेटर्स वॉटर इमेजेस मध्ये स्मॉल लेटर आणि वॉटर इमेजेस मध्ये नंबर्स 1 to 9 किंवा 0 to 9 हे मला पाठवायच्या या तीन गोष्टीच्या स्नॅप मला आज तुमच्याकडून लेक्चर झाल्यानंतर आले पाहिजेत लक्षात घ्या त्याशिवाय पुढच्या लेक्चर्स आपण कंटिन्यू करू शकत नाही तुमचाही त्यामध्ये सपोर्ट असणं फार गरजेचं आहे तरच आपण हे असे लेक्चर पुढे कंटिन्यू करू शकतो ठीक आहे सो आता काही आपण प्रॉब्लेम बघूया की जे मिरर इमेजेस वरती आहेत ठीक आहे चला आता सिम्पल सिम्पल वर्ड्स पासून जाऊया आपण सिम्पल वर्ड्स पासून आपण प्रोसिड करूया ओके आता लक्षात घ्या मला दिलेल्या नंबरच्या पोझिशनिंग वरून त्या गोष्टी ठरवायच्या आहेत की वॉटर इमेज विचारले की त्याची मिरर इमेज विचारलेली आहे तिथे असं कोणी सांगणार नाही फाइंड द मिरर इमेज ऑफ दिस फाइंड द वॉटर इमेज ऑफ दिस कोणी सांगत नाही क्वेश्चन मध्ये असं येतं ते असं काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल लक्षात घ्या जर अशी सिम्बॉल आहे तर ते मिरर इमेज विचारतात आपल्याला आणि इथे अशी असेल तर वॉटर इमेज विचारतात ठीक आहे समजून घ्या त्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे कोणी तिथे मेन्शन करणार नाहीये फाइंड द वॉटर इमेज फाइंड द मिरर इमेज असं कोणीही मेन्शन करत नाही तुम्हाला फक्त हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सिम्बॉल्स दिले जातात त्याच्यावर तुम्ही ओळखायचं आहे नाही तर इथे वॉटर इमेज काढा आणि इथे मिरर इमेज तर चुकून जाईल लक्षात घ्या सिम्बॉल मिरर असेल तरी रिफ्लेक्शनच आपण बघतो आहे ओके सो ही गोष्ट खूप महत्वाची आहे जर अशी प्लेस असेल तर तिथे तुम्ही मिरर इमेज काढायची अशी प्लेस असेल तर वॉटर इमेज अनलेस अँड अंटिल जर प्लेसमेंट उलटी आहे आणि त्याने एक्सप्लेन केलंय क्वेश्चन मध्ये की फाइंड मिरर इमेज आणि तर मिरर जर व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल कुठेही लावलेलं असेल तर मिररच काढा किंवा फाइंड वॉटर इमेज ऑफ द फॉलोइंग असं मेन्शनच असेल तर वॉटर इमेजेस काढायचे तिकडे काही कन्फ्युजन नाहीये पण बऱ्याचशा प्रश्नांमध्ये काय होतं की ते देतच नाही क्लिअरिफिकेशन की नक्की करायचं काय आहे ते असे सिम्बॉल्स फक्त देते सो व्हर्टिकल असेल ना तर ती मिरर इमेज आहे हॉरिझॉन्टल असेल तर ती वॉटर इमेज आहे या गोष्टी प्लीज क्लिअर करून घ्या ठीक आहे चला याचा आता आन्सर काय येईल हे तुम्ही सांगा चला बघूया किती लोकांना आन्सर येत काढा जर कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तर हे इझिली जमणार आहे ठीक आहे सो पहिली तर गोष्ट एन
हा एम या पद्धतीने येणार आहे ठीक आहे. यू यू ची मिरर इमेज काय आहे तशी आहे यू आणि एफ ची मिरर इमेज ती पण सिंपल आहे अगदी. सो दिस विल बी द आन्सर फॉर फन. ओके सो फन ची मिरर इमेज या पद्धतीने येणार आहे. आता नेक्स्ट बघूया रँडमली कुठले घ्या काही असं नाही सिंपल थोडेसे वर्ड्स पासून आपण सुरू करू आणि नंतर पुढे कॉम्प्लिकेटेड गोष्टी सुद्धा आपण बघणार. आणि कॉम्प्लिकेटेड असं काही नाही याच्यात मी तुम्ही एवढा स्ट्रिक्ट लिहिली ना वर्डशी तरी फरक पडत नाही तुम्ही कुठेही लिहू शकता. पी आता पी पी ची मिरर इमेज त्या पद्धतीने ओ टी टी तर आहे तसं राहणार आहे. आता एस एस तुमचा या टू च्या पद्धतीने येणार आहे ठीक आहे. सो ही झाली तुमची मिरर इमेज ठीक आहे. ही झाली तुमची मिरर इमेज सॉरी एस एस आपण चुकी झालेला ओके 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 टू च्या पद्धतीने येणार आहे तो मी एस दर्शवत असं दिला ओके ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही बघू शकता की स्टॉकची मिरर इमेज काय आहे. ओके आता असे कुठलेही क्वेश्चन तुम्ही ट्राय आउट करू शकता कुठलेही क्वेश्चन ट्राय आउट करा. फॉर एक्झाम्पल आता ओके व्हाईट इजी आहे रिलेटिव्हली खूप इझी आहे. ई पहिली गोष्ट आली पाहिजे त्यानंतर टी ऍज इट इज येणार आहे. आय ऍज इट इज येणार आहे. एच ऍज इट इज येणार आहे आणि जो डब्ल्यू आहे तो सुद्धा ऍज इट इज येणार आहे ठीक आहे. सो थोडेसे असे एक्झाम्पल्स आहेत की जिथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा सिमिलर बघायला मिळतील तिथे काही कन्फ्युजन नाही आहे. एवढ्या सिम्पल गोष्टी ऑब्व्हियसली विचारत नाहीत पण तरी पण आपण बघूया. व्हाईट आहे तर आपण ब्लॅक पण बघूया. कुठलेही घ्या लक्षात घ्या तुम्हाला रँडम वर्ड कुठलेही वाटले ते तुम्ही घ्यायचे आणि प्रॅक्टिस करायचे कारण की जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला जास्त गोष्ट हे क्लिअर होणार आहे ठीक आहे. के ओके सी आता सी ची मिरर इमेज कशी आहे अशी उलटी उलट्या साईडला आली पाहिजे बरोबर आहे. या पद्धतीने ए आहे तसा एल आणि फायनली बी बघा हे झाले तुमचे मिरर इमेजचे फॉर्मॅट ठीक आहे. आता कुठलाही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असू दे कितीही कॉम्प्लिकेटेड असेल तुम्ही इझिली या गोष्टी फाइंड आउट करू शकता. चला अजून काही रँडम एक्झाम्पल्स बघूया आपण. व्हिडिओ पॉज करा बघा तुम्ही स्वतः रँडमली कुठलेही अल्फाबेटिकल कुठलाही वर्ड लिहा जे तुम्हाला आठवतात सब्जेक्ट असेल सब्जेक्ट लिहा स्वतःचं नाव लिहून बघा काही फरक पडतो का. ओके सो ह्या गोष्टी ह्या पद्धतीने तुम्ही आन्सर करू शकता. आता असे कुठले कुठले वर्ड्स आहेत जे अजिबातच चेंज होणार नाही आहेत ओके ह्याची मला मिरर इमेजेस सांगितली आठवला ठीक आहे. पहिलं टी येणार मग आय आणि एच बघा इथे कुठलंही काही चेंज नाही झालं फक्त बघताना असं उलट बघतोय आपण पण चेंजेस काही झाले नाही आहेत. ओके चेंजेस काही झाले नाही आहेत. आता हे असे टिपिकल वर्ड काही असणार आहेत जिथे आपल्याला अजिबातच बदल होताना दिसत नाही ठीक आहे. आता दुसरी कुठली तुम्ही कुठलीही गोष्टी घेऊ शकता कुठली म्हणजे तुमचं स्वतःचं नाव घ्या तुम्ही एखाद्या सब्जेक्टचं नाव घ्या काही घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके फक्त कसं आहे की मिरर इमेज घेताना थोडंसं तुम्ही कसं आहे कुठला वर्ड सिमिलर आहे हे जर ओळखू शकला जसं की आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो क्वेश्चन सोडवण्याची पद्धत बघूया. आता मी चारही ऑप्शन्स काढू शकत नाही मिरर इमेजेसाठी चुकीचे ऑप्शन काढणं सुद्धा ते परत एक टफ टास्क होतो. सो आपण डिरेक्टली क्वेश्चन आणि आन्सर या पद्धतीने बघणार आहे. आपण आन्सर फाइंड करायचं ते ऑब्व्हियसली राईट ऑप्शन असणार आहे पण एलिमिनेशन मेथड कशी वर्क करते ते सांगतो. जेव्हा तुमच्याकडे चार ऑप्शन्स आहेत ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे इमॅजिनरी आपण ए बी आणि सी डी असे मला चार ऑप्शन दिलेले आहेत. आता ह्याच्यामधून जेव्हा मला काही एलिमिनेशन करायचं आहे तेव्हा मी काय करणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जे म्हणजे अनचेंज लेटर्स आहेत ना ते पहिला सर्व याच्यात कॉमन आहेत का बघणार आहे कारण बरेच वेळा ऑप्शन्स असे सिम्पल असतात ना की ए ची रिफ्लेक्शन काहीतरी वेगळीच दिलेली असते भले आपल्याला दिसताना सेम दिसतोय पण रिफ्लेक्शन वेगळी दिलेली असते. सो ते ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करा किंवा टी जसा तसा दिसतो पण टी उलटा दिलेला असतो कधी कधी सो ते एलिमिनेट करा. सो अनचेंज वर्ड आहेत पहिले ते बघू शकता. सेकंड तुम्ही कुठल्या पद्धतीने एलिमिनेशन करू शकता टिपिकल वर्ड बघा. टिपिकल वर्ड म्हणजे कुठले जी एस बरोबर आहे क्यू ओके एन एन एक आहे आपल्याकडे एन झेड हे जे आहेत ना हे अल्फाबेट्स आहेत ना हे चेकआउट करायचे की हे जर त्या वर्ड मध्ये प्रेझेंट आहेत ना तर ह्याची मिरर इमेज प्रॉपर आहे का आणि जशा कुठल्या ह्याच्यात ती असेल ना प्रॉपर मॅक्सिमम तर गॅरंटी असते की ते आन्सर तुमचं असणार आहे कारण काय हे टिपिकल आहे ह्याचे मिरर इमेजेस ना थोड्याशा वेगळ्या आहेत इतर गोष्टींपेक्षा थोड्याशा वेगळ्या बनतात. सो ह्या गोष्टी तुम्ही स्पॉट आउट करू शकता. एक थोडक्यात माझ्या मध्ये तरी हे टिपिकल मी पकडतो
आता ऑब्व्हियसली प्रत्येक चॉईस असू शकते की सर ते पण डिफिकल्ट आहे, हा लेटर सुद्धा डिफिकल्ट आहे, हा वर्ड डिफिकल्ट आहे, हा अल्फाबेट डिफिकल्ट आहे, ते प्रत्येक चॉईस आहे. पण टिपिकल ट्रिक्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे पाच आहेत यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज आहे, कारण की ह्यांचं टिपिकली ओरिएंटेशन कसं आहे याच्यावरून आपण कुठलेही वर्ड ओळखू शकतो. ठीक आहे, चला अजून काही एक्झाम्पल्स बघूया. ओके, हे दिलेलं आहे. आता याची तुम्ही वेरियंट इमेज काढली, आता प्रत्येक लक्षात घ्या इथे कंपेअर करून काढा असं काही नाहीये, तुम्ही डायरेक्टली इथून सुद्धा इझिली लिहू शकता. ओके, इझिली लिहू शकता तरी सुद्धा ठीक आहे. बघा इथे जर वेरियल आहे ऑब्व्हियसली एन हा एन कुठल्या पद्धतीने जाणार आहे, उलट्या पद्धतीने जातो. लक्षात घ्या एनचं महत्व फार आहे. जसं की आता मी तुम्हाला आता समजवलं की एन टिपिकली शोधायचा प्रयत्न करायचा, एन भेटल्यानंतर दुसरा कुठला आहे का जे टिपिकली असं काही वेगळा आहे तर नाही आहे, तर एन महत्वाचं आहे. सो इथे एन आपण या पद्धतीने काढू शकतो. ओके, महत्वाचं एक लक्षात घ्या, एन मध्ये कन्फ्युजन होतं, इव्हन कधी माझं पण कन्फ्युजन होतं, नाही असं नाही आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं, हा पण अशा काढायचं हे या साईडला येतं, हे या साईडला घ्यायचं. ठीक आहे, ते उलट्या दिशेला घ्यायचं. बाकी आहे एन, ठीक आहे, ए आहे तसा येणार आहे, एच आहे तसा, ओ आहे तसा, आर. ठीक आहे, सो ती माझी मिरर इमेज आहे, माझी म्हणजे माझ्या नावाची. ठीक आहे, सो तुम्ही तुमची नावं ट्राय करू शकता, टाइमपास काही तुम्ही करू शकता, तो टाइमपास म्हणजे तुमचा प्रॅक्टिसच असणार, लक्षात घ्या. सो जे काही गमती शब्द वाटवतील किंवा जे तुम्हाला कठीण वाटतात, आता चेकोस्लोवाकिया घ्या आणि करत बसा, काही हरकत नाही आहे. मिसिसिपी मॅथमॅटिक्स मध्ये आपण बघितलं त्या सगळ्या गोष्टी. सो असे शब्द घ्या आणि त्याचे मिरर इमेज फाइंड करण्याचा प्रयत्न करा, काही हरकत नाही, तुमचा कन्सेप्ट इझिली क्लिअर होऊन जाते. ठीक आहे, आता हे फक्त नावासोबत जर आपलं म्हणजे थोडक्यात आपण अल्फाबेट रिलेटेड बघितलं, आता नंबर्स इन्व्हॉल्व्ह असतील तेव्हा. आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं असं काही नाहीये की प्रत्येक वेळी तुम्हाला काहीतरी असं दिलेलं असेल की हा चला आपल्याला कुठलं तरी एक मिनिंगफुल वर्ड आहे असं तुम्ही फॉर एक्झाम्पल पासवर्ड वगैरे ठेवतो, तुम्ही काही ठेवता ना पासवर्ड, सो त्या पद्धतीने तुम्हाला काही दिलेलं असू शकतं आणि तुम्हाला ते फाइंड करायला सांगू शकता. आता हे समोर मी रँडमली लिहिले, जे मला मनात आलं ते मी इथे लिहून काढलेलं आहे, मला त्यांनी सांगितलं ह्याची मिरर इमेज फाइंड करा. असे क्वेश्चन येतात, असे क्वेश्चन येतात. आता वन, ओके, पहिले तर वन या पद्धतीने, वाय तुमचा आहे तसा, एक्स तुमचा आहे तसा, पी या पद्धतीने येणार. आता सिक्स, सिक्स ही गोष्ट तुम्हाला सांगितली होती आधी सुद्धा की ती मिरर इमेज मध्ये येणार कशी येणार आहे, थोडीशी या पद्धतीने येणार आहे, हा कर्व येते आणि हा बल त्या साईडला वळणार आहे. एट आहे तसा आहे, आणि ए आहे तसा. ठीक आहे, बघा, सो अल्फाबेट आणि नंबर मिक्स होऊन सुद्धा तुम्हाला मिरर इमेजेस विचारू शकतात. असं काही मिनिंगफुल वर्ड असलाच पाहिजे असं काही नाही, तुम्ही कुठलाही वर्ड घेऊ शकता. ठीक आहे, सो ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. आता हेच फिगर रिलेटेड सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, फिगर रिलेटेड सुद्धा आपल्याला बघायला मिळतात या गोष्टी. आणि आपल्या सिलॅबस मध्ये अल्फाबेट प्लस नंबर हे तर कॉम्बिनेशन आहेच, त्यासोबत डेडली कॉम्बिनेशन म्हणजे कुठलं आहे आपल्याला, जे म्हणजे आपलं फिगर कॉम्बिनेशन दिलेलं आहे, म्हणजे काही रँडम फिगर्स दिले जातात. फॉर एक्झाम्पल एक बॉक्स मध्ये मी आता अशी एक फिगर काढतो. ठीक आहे, आणि याची मी सांगतो मी मिरर इमेजेस काढून दाखवतो. ठीक आहे, आता ऑब्व्हियसली बॉक्स तर येणारच आहे, त्यात काही वाद नाहीये. प्रश्न राहतो तो आता याची मिरर इमेज येणार कशी. आता एकदम सोपं आहे, पहिली गोष्ट ही अशी जाते ना लाईन, तर ही या पद्धतीने येणार आहे आणि हे असं. ठीक आहे, सो याची मिरर इमेज हे असणार आहे. सिम्पल आहे, तशा रिलेटिव्हली सिम्पल आहे, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. आता बॉक्स मध्ये एखादे सिम्बॉल्स आहे, आता हा ट्रायंगल, हा सर्कल, इथे स्क्वेअर आणि इथे तुम्ही काय रेक्टॅंगल पकडा. ओके, आता याच्यावरून तुम्हाला बेसिक आयडिया खूप क्लिअर होऊ शकते. जस्ट तुम्हाला रिफ्लेक्ट करायचं म्हटल्यावर झिरो म्हणजे तो सर्कल म्हणा, हा रेक्टॅंगल इथे येणार आहे, स्क्वेअर इथे आणि ट्रायंगल इथे, या पद्धतीने तुमची फिगर्स वरती म्हणा किंवा अल्फाबेट आणि नंबर म्हणा काही कठीण नाही आहे, तुम्ही इझिली कुठलेही प्रॉब्लेम सोडवू शकता. आता कॉम्प्लिकेटेड फिगर अशा बऱ्याच विचारू शकतात, त्याला काही लिमिटच नाही आहे, कितीही कॉम्प्लिकेटेड फिगर विचारू शकतात आणि तुम्हाला सांगू शकतात त्याची मिरर इमेज काढा तुम्ही. ठीक आहे, सो असे काही कॉम्प्लिकेटेड फिगर्स वगैरे जे असणार आहेत ना, ते आपण अपकमिंग लेक्चर्स मध्ये बघणार आहे. सो होपफुली बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कळले असतील की आपण मिरर इमेजेस वॉटर इमेजेस घेतो कसे. आता आपण इथे बरेच प्रॉब्लेम बघितले जे मिरर इमेजेस रिलेटेड होते, नंबर प्लस अल्फाबेट्स किंवा नुसते अल्फाबेट नुसते नंबर्स या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. सो
ते असताना सुद्धा फिगर्सचे असे काही एक्झाम्पल मी देतो. हे फिगर्सचे बेसिक तुम्ही लक्षात ठेवायचे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या रिलेटेड कॉम्प्लिकेटेड फिगर्स आणि वॉटर इमेजेस रिलेटेड प्रॉब्लेम्स हे सगळे आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, सो हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, प्रॉपर बघा. नसेल समजलं तर मला तुम्ही विचारा, डाऊट्स वगैरे मी सोडवायला तुम्हाला इथे क्लिअर करून देणारच आहे 100%. पण जे आजचा मी स्टडी दिलेला आहे ते म्हणजे तुमचं स्मॉल लेटर्समध्ये वॉटर आणि मिरर इमेजेस, नंबर्स वॉटर इमेजेस मध्ये, आणि एक अजून ऍडिशनल म्हणजे देतो, रँडमली तुम्ही तुमचं पूर्ण नाव त्याची मला मिरर इमेज पाठवायची, पूर्ण कम्प्लीट नेमची मिरर इमेज तुम्ही मला सेंड करायची आणि तुमच्या मोबाईल नंबरची मिरर इमेज काढून मला पाठवायची. लक्षात घ्या, कसं आहे की तुम्ही रँडमली काही पिकअप करा, काही फरक पडत नाही, प्रॅक्टिस करायचं आहे. सो आज हे स्नॅप मला तुमच्याकडून आलेच पाहिजे. ठीक आहे, सो प्रॉपर लेक्चर बघा, काही असेल तर डाऊट विचारा, नोट्स रेडी ठेवा. कधीही विचारेल तुम्हाला, कधीही नोट्स विचारायचे असेल तेव्हा तुम्हाला ते प्रोड्यूस करावे लागतील. टिल देन कीप स्टडी. ओके, चला नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, नेक्स्ट पार्ट.